मंडळी, तर आज आपण आलेलो आहोत दैत्य गुंजाळ या ठिकाणी, श्री क्षेत्र खंडेश्वर मंदिर या ठिकाणी, म्हणजेच पारनेर तालुक्यात हे गाव येतं. तर ह्या ठिकाणी आपण फार पुरातन असं खंडेरायाचं मंदिर आहे या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो आहोत. आणि हे पुरातन मंदिराचा नुकतंच काही वर्षापूर्वी जीर्णोद्धार केलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. आणि मंदिर अतिशय सुंदर पद्धतीने बांधण्यात आलेले आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत राहा. आणि अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर आपण आता आज जाऊया मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. तर मंडळींनो, या मंदिरामध्ये खंडोबाच्या दोन्ही बाजूला बानू व माळसा असणारी अत्यंत सुबक व सुंदर मूर्तीवरून केवळ प्रयत्नानेच नजर हटवणे शक्य होते अशी जवळपास राज्यात सर्वात सुंदर असणारी खंडेरायाची मूर्ती आहे दैठणे गुंजाळ येथील खंडोबा गडावर. प्रतिजेजुरीचा आभास करणारे मंदिर, नगर दरवाजा व भव्य दीपमाळ हे या मंदिराचे वैशिष्ट्य. गावातील भक्त श्री मानकोजी गुंजाळ यांची जेजुरीच्या खंडोबावर अपार श्रद्धा होती. प्रत्येक पौर्णिमेला ते जेजुरी ते दैठणे गुंजाळ असा पायी प्रवास करत असे. असा 12 वर्षे त्यांनी प्रवास केला. पुढे त्यांना वृद्धकाळाने दर्शन घेणे शक्य झाले नाही. त्यांनी खंडोबाची प्रचंड आराधना केली. भक्ताच्या अपार भक्तीने खंडोबा त्यांना प्रसन्न झाले. परंतु मानकोजींनी त्यांना काहीच न मागता केवळ आपल्या देवऱ्या यावे अशी इच्छा व्यक्त केली. ती खंडोबांनी मान्य केली. मी तुझ्याकडे येतो पण मागे पाहिजे नाही अशी अट घातली. मानकोजींनी ती अट मान्य करून दैठणे गुंजाळाकडे प्रयाण केले. पायी चालत असताना अगदी गावाजवळ आल्यानंतर त्यांची नजर पाठीमागे गेली आणि अटीचे पालन न झाल्याने खंडेराया तेथेच थांबले व तेथे 5 शिवलिंग प्रगट झाले. ते शिवलिंग स्वयंभू असून आजही त्या शिवलिंगात पाणी असल्याचे आपणास पाहावयास मिळते. त्या ठिकाणी खंडेरायाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली अशी या मंदिराची आख्यायिका आहे. श्री मानकोजी गुंजाळ यांनी श्री खंडोबाची अतिशय भव्य व दिव्य अशी मूर्ती स्थापन केली. खंडोबाच्या उजव्या बाजूला म्हाळसाबाई व डाव्या बाजूला बानूबाईच्या मूर्ती आहेत. खंडेरायाच्या हातात तलवार असून दुसऱ्या हातात भंडारा पात्र अशी बसवलेली स्वरूपात मूर्ती आहे. मूर्तीसमोर 5 स्वयंभू शिवलिंग असून कडक उन्हाळ्यात देखील या शिवलिंगाभोवती पाणी असते. या मंदिरातच गणपतीची मूर्ती असून ती उजव्या सोंडेची आहे. श्री मानकोजी गुंजाळ यांनी मंदिराच्या शिखर व सभा मंडपाची उभारणी केली. मंदिरासमोरच 2 दीपमाळ असून एक भव्य अशी दगडी दीपमाळ आहे. या दीपमाळेवर खालूनवर लहान होत गेलेल्या हत्तीच्या सोंडेच्या आकाराची दगडी रांग आपणास दिसते. या दीपमाहीने मंदिराच्या वैभवात भर घातली आहे. खंडोबा माळ नावाच्या टेकडीवर हे मंदिर आहे. हे मंदिर पूर्व व पश्चिम अशा दोन्ही बाजूंनी एखाद्या किल्ल्याप्रमाणे मजबूत तटबंदी 104 फूट बाय 175 फूट असून दोन्ही बाजूंनी दगडी दरवाजा आहे. मंदिराच्या समोर प्रचंड असे दगडी प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या बांधकामासाठी 7 ते 7 फुटाचे दगड वापरलेले आहे. याच प्रवेशद्वारावर शिलालेखातील मजकूर हा प्राचीन असून त्यावर शके 1109 असा उल्लेख आहे. मंदिराच्या तटबंदीचे काम चालू असतानाच गुंजाळ यांना देवाज्ञा झाली. धर्मांच्या काळात दैठणे गुंजाळाच्या खंडेश्वराची ख्याती पसरली. प्रतिजेजुरी म्हणून
दैठणे गुंजाळ नावारूपाला आले। मंदिराचा परिसर एक एकराचा व मंदिराच्या सभोवती माळ रानावर परिसर सुधारण्याचा उपक्रम हाती घेऊन परिसराचा विकास केला आहे। मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण करण्यात आलेले आहे। जिल्ह्यातील भाविक येथे मोठ्या प्रमाणात येतात। येथील मंदिर व मंदिर परिसरातून दिसणारा नयनरम्य परिसर पाहण्यासाठी पर्यटकांची येथे मोठी गर्दी असते। वर्षातून 4 वेळेस देवाचा छबीना पालखी मिरवणूक होते। दसरा, चंपाषष्ठी, पौषष्ठीला हरिनाम सप्ताह होतो। माघ पौर्णिमेस देवाची यात्रा भरते आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्त गर्दीने जमा होतात। खंडेश्वर मंदिर पाहण्यासाठी हे मंदिर अतिशय पुरातन आहे। काही वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो आणि मंदिर अतिशय सुंदर आणि सुरेख या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे। तर हे मंदिर आम्ही तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं आहे। तर हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि आता आपण लवकरच भेटूया अशाच एखाद्या नवीन ठिकाणी। तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराज।